आम्हा सर्व कुटुंबियांना त्या ठिकाणी हजरायचे सूचना आदेश आलेले आहेत। आज आणि उद्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाची आज मालमत्ते संबंधी आणि आमच्या संपूर्ण असलेल्या गोष्टी संबंधी माहिती मागितलेली आहे। संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका निश्चितपणे या संपूर्ण यंत्रणेला आहे। आज अधिवेशनामध्ये मी भाग घेऊन संध्याकाळी 5 वाजता कुटुंबासमवेत मी चौकशीला सामोरं जाणार आहे। मी याआधीच आपल्याकडे स्पष्ट केलं होतं की मी स्वतः 40 वर्ष शिवसेना पक्षाचं काम करतोय। मी शिवसेनेच्या माध्यमातून नगरसेवक, नगराध्यक्ष, शिवसेना जिल्हा प्रमुख आणि तिसरी टर्म माझ्या आमदारकीची सुरू आहे। माझ्या संपूर्ण निष्ठा, कुटुंबाच्या निष्ठा हे वंदनीय शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरेंच्या चरणाशी असल्यामुळे मी उद्धव ठाकरे साहेबांच्या सोबतच राहिलेला, त्यामुळे हा प्राप्त त्यांचा प्रयत्न असू शकेल असं मला वाटतं। माझ्या माहितीप्रमाणे जो कठीण काळ होता, शिवसेना रुजली, वाढली, मोठी झाली, त्या काळापासून आम्ही संघर्षानेच पुढे गेलेले आहोत आणि ह्या अडचणींना मी कुठेही महत्व देत नाहीये। कारण मी राजन साळवी हा कसा स्वच्छ आहे, कशा तऱ्हेने त्यांनी या ठिकाणी काम केलेलं आहे, माझ्या मतदारसंघातल्या माझ्या जनतेला, माझ्या जिल्ह्यातल्या लोकांना आणि संपूर्ण शिवसेनेला माहिती आहे, त्यामुळे अशा चौकशीला मी घाबरत नाही, हा माझा महत्वाचा मुद्दा आहे। ज्या दिवशी पहिली नोटीस आली त्या दिवसापासून प्रत्येक ज्या ज्या वेळेला मी अलिबागला जातो त्या त्यावेळेला मी उद्धव साहेबांशी चर्चा करतो आणि मला अभिमान आहे की शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे साहेब, संपूर्ण ठाकरे कुटुंब, पूर्ण शिवसेना माझ्या पाठीशी आहे। उद्धव साहेबांनी एवढंच सांगितलं, राजन लढत राहा, आम्ही तुमच्यासोबत पाठीशी आहोत, हे आम्ही निश्चिंत आहे। मी शिवसेनेच्या प्रति निश्चितपणे या ठिकाणी ऋण व्यक्त करतो। धन्यवाद। गेले 4 महिन्यापूर्वीपासून अँटी करप्शन ब्युरोच्या माहिती रिपीट आपली गेले 4 महिन्यापूर्वीपासून अँटी करप्शन ब्युरोच्या माध्यमातून माझ्या मालमत्ते संबंधीची चौकशीचे आदेश माझ्यापर्यंत पोहोचले आणि त्या दिवसापासून आतापर्यंत 4 वेळा मी या अँटी करप्शन ब्युरोच्या कार्यालय रायगड इथे भेट दिली, त्यांना जी जी माहिती पाहिजे ती माहिती मी पूर्णतः दिलेली आहे। परंतु दुर्दैवाने मला नोटीस निघाली, माझ्या अनुषंगाने माझ्या मतदारसंघातल्या अनेक ठेकेदारांना, अनेक सरपंचांना माझ्या पीएन नोटीस निघाली, मी समजू शकतो। पण दुर्दैवाने माझ्या कुटुंबातली माझी पत्नी, माझा मोठा भाऊ, माझी मोठी वहिनी आणि त्याच्या पलीकडे माझी दोन जी मुलं आहेत, त्या दोन मुलांना सुद्धा आज चौकशी करता बोलवलेलं आहे। आज संध्याकाळी 5 वाजता आम्हा सर्व कुटुंबियांना त्या ठिकाणी हजरायचे सूचना आदेश आलेले आहेत। आज आणि उद्या दोन दिवसाच्या कालावधीमध्ये माझ्या संपूर्ण कुटुंबाची आज मालमत्तेसंबंधी आणि आमच्या संपूर्ण असलेल्या गोष्टीसंबंधी माहिती मागितलेली आहे। संपूर्ण सहकार्य करण्याची आमची भूमिका निश्चितपणे या संपूर्ण